रुपयाची भेट पाठवली आहे भेटीबद्दल अरुणाच्या वतीने मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. चकोर चंद्र असा चाटत मेघाशी बोल तैसे आहारविषयी आनंद स्मरा. ज्याप्रमाणे पाण्यातली मासोळी पाण्याच्या बाहेर मिळून टाकल्याच्या नंतर ऋषी तडफड 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 करते म्हणा. जीव आनंदाचा आनंद जीवाचा असताना सुद्धा हा जीव मी ब्रह्म आहे मी भगवंताच्या सानिध्यातला आहे याच ब्रह्मत्वाची पदवी आपण गमावून बसल्यामुळं नको नको त्या लोकांना आपल्याला समोर जावं लागत आहे. नको नको ते लोक हे आपलं खेळ करू सोडतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अनंत युगापासून ज्या दुःखाच्या खाईमध्ये हा जीवात्मा पडलाय त्या दुःखाच्या खाईत पडलेल्या या जीवात्म्याला सोडविणारा तुझ्यासारख्या समर्थ दाता दुसरा कोणी नाही. शेवटच्या टोकाला जाऊन ज्याप्रमाणे कितपत ध्यान करावं नामे वेदू नामे बोधू नामे स्मरण नामे अनुसरण नामाचे 14 ठाव त्यापैकी नामे वेदू एवढे भगवंताचे वेद लागले पाहिजे जेवढे वेद लेखाला माईचे लागतात. माय शेताकडे जाताना देवळीमध्ये भाकर ठेवून शेताकडे जाते. शाळा सुटल्याच्या नंतर ज्यावेळेस लेकरू घरला येते देवळीतली भाकर खाते पण जेवण संपलं की त्याचं ध्यान आपल्या बाईकडे लागते. माझी माय कुठे गेली असल माझी माय कोण्या शेताला गेली असल माझी माय कोण्या वाट्याला गेली असल त्या वाटेवर जाऊन उभं टाकते. काय भेद असतील बघा काय ध्यास असेल त्या वाटेवर उभं राहून प्रत्येक येणाऱ्या बायांना विचारते माझी माय दिसली काय तुम्हाला एवढं वेळ लागावं वाटते मला एवढाही देव सोपा नाही. आणि निश्चितच त्या माईला बघण्याच्या नंतर कळकळून अशी मिठी घालून काय त्याला सगळं त्याचं दुःख हरपून जाते. शाळेमध्ये कोण मारलं असेल कोणी भांडण केलं असेल सगळंच दुःख विसरून जाते. एवढा आनंद आणि एवढा उल्हास त्या भेटीमध्ये आहे. त्या आमच्या जीवाचा जीवन जर आम्हाला भेटायचा असेल जय जय सद्गुरु माय बापा सुखवी 84 खेपा बोधराज धातो स्वरूपाची आपली लक्ष लावून खूप वेळ होत आहे म्हणून महाराज म्हणतात Thank you.
Thank you.